चार्विन्स एंटरटेनमेंट व कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने क्षण या फोटोग्राफी प्रदर्शनाचे आयोजन तेवीस ते पंचवीस मार्च दरम्यान गोले रस्त्यावरील राजा रविवर्मा आर्ट गॅलरी येथे करण्यात आले आहे अशी माहिती प्रदर्शनाचे आयोजक व संस्थेचे सहसंस्थापक प्रणव तावरे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी राज लोखंडे प्रथमेश खारगे कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे आदी मान्यवर उपस्थित होते प्रणव तावरे म्हणाले छायाचित्रकार जयेश दुनाखे यांच्या स्मरणार्थ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते प्रदर्शनाचे हे तिसरे वर्ष असून प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक तेवीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजता माजी राज्यमंत्री विजय कोलते झील एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी संचालक जयेश काटकर प्रसिद्ध छायाचित्रकार मिलिंद ढेरे व गणेश भोर यांच्या हस्ते होणार आहे गेल्या दोन वर्षापासून भरवण्यात येत असलेल्या या प्रदर्शनाला देशातील सर्वच भागातील छायाचित्रकारांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे पुणे मुंबई नागपूर इंदोर कोलकाता बंगळुरू दिल्ली अशा वेगवेगळ्या शहरातून छायाचित्रकारांनी आपली छायाचित्रे या प्रदर्शनासाठी पाठवली आहेत प्रदर्शनासाठी एकूण पंचावन्न छायाचित्रकारांनी एकशे एक्केचाळीस छायाचित्रे पाठवली असून ती सर्व छायाचित्रे प्रदर्शित करण्यात येणार आहेत क्षण फोटोग्राफीकडून या क्षेत्रात नव्याने येऊ घातलेल्या युवक छायाचित्रकारांना या निमित्ताने एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे यंदा प्रदर्शनासाठी सहा विषयांची निवड करण्यात आली आहे यामध्ये प्री वेडिंग प्रस्पेक्टिव्ह फोटोग्राफी आईस फोटोग्राफी ब्लॅक अँड व्हाईट ओल्ड बिल्डिंग अँड आर्किटेक्चर सीस्केप या विषयांचा समावेश आहे प्रदर्शनादरम्यान प्रथमच क्षण पुरस्कारांचे वितरण देखील करण्यात येणार आहे यामध्ये शिववर्धन ढोलताशा पथकाचे केतन कंक टाइम्स ग्रुपचे छायाचित्रकार मंदार देशपांडे युवा फाउंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे झील एज्युकेशन सोसायटीचे कॅम्पस डायरेक्टर संजय देवकर ढोलताशा वादक अथर्व कुलकर्णी यांना क्षण पुरस्काराने गौरवण्यात येईल शाल श्रीफळ सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे या पुरस्कारांचे वितरण व प्रदर्शनातील सर्वोत्तम छायाचित्रकारांना पंचवीस मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता सन्मानित करण्यात येणार आहे एक क्षण फोटोग्राफी एक्झिबिशन हे आम्ही सलग तीन वर्ष भरवतो या क्षण फोटोग्राफी एक्झिबिशनचं वैशिष्ट्य असं की या एक्झिबिशनमध्ये देशातले विविध फोटोग्राफर्स त्यांनी त्यांची जी कला त्यांच्यापर्यंत आत्तापर्यंत सीमित ठेवली होती ती सीमित त्यांच्यापर्यंत न राहता एका वेगळ्या स्टेटमध्ये एका वेगळ्या शहरात त्यांची एक्झिबिशन भरत भरतं आहे या प्रदर्शनात आम्ही सहा कॅटेगरीज दिलेल्या आहेत त्यातली एक वैशिष्ट्यपूर्ण कॅटेगरी एक नमूद करावीशी वाटते ते म्हणजे ओल्ड बिल्डिंग्ज अँड आर्किटेक्चर आपल्या भारतात आत्तापर्यंत एवढ्या जुन्या इमारती आहेत किंवा एक विविध इन्फ्रास्ट्रक्चर आहे जे की आपण खूप फक्त बघतो डोळ्यांनी कधी ते फोटोग्राफरच्या डोळ्यांनी ते कैद होत नाही का कुठल्या फोटोग्राफीच्या इव्हेंटमध्ये सो आम्ही तो एक यावेळेस एक यू एस पी असा सब्जेक्ट आम्ही ठेवला होता की ओल्ड बिल्डिंगजन ॲड केले त्याच्यात आम्हाला जे आपण कधी बघितलेले नाही आहेत असेसुद्धा फोटोग्राफर्स फोटोग्राफ्स आम्हाला बघायला मिळाले